आज रिवर्स शिकायचं आहे ना, न्यूट्रल करा पहिले गाडी, प्लस दाबला दाबलाय ना, रिवर्स जायला काय करायला लागेल आपल्याला, रिटर्न गिअर घ्या, लेफ्ट, न्यूट्रल नाही झाली गाडी, असं न्यूट्रल पहिले बरोबर करा गाडीला, घ्या आता रिवर्स गिअर, घ्या मागे, घेतला पहिले हे समजून घ्या कुठं फिरवल्यावर कशी जाईल गाडी, स्टेअरिंग दिसते आपली, राईटला फिरवल्यावर गाडी कुठं जाईल, राईटला इकडं फिरवलं तर इकडं झालं तर इकडं गाडी, मागचे टायर कुठं फिरतील मग, इकडे फिरवलं टायर तर पाठ्यामागचं टायर इकडून असं बाहेर निघतील, तिकडे निघेल बाहेर जाईल गाडी ना, मेन रोड पाठीमागन बाहेर मेन रोड कुठं फिरवल्या, राईटला फिरवल्यावर गाडी कुठं जाईल, बाहेर तिकडे जाईल की इकडे जाईल, इकडे राईटला फिरवल्यावरती गाडी इकडे पाठीमागे कुठं जाईल, इकडे रस्ते अशी गाडी आहे, जर राईटला फिरवलं इकडे फिरवलंय तर गाडी कुठं जाईल, इकडे राईटला फिरवल्यावरती इकडे जाणार, कुठं पाठीमागे तिकडे रस्त्यावरती जाईल पाठीमागे जाईल, अशी बाहेर निघेल ना, लेफ्टला फिरवल्यावर अशी गाडी आहे ना, तर तुम्ही इकडे फिरवलं राईटला ती गाडी अशी बाहेर निघेल, अशी मागून गाडी सरळ जायचं तर गाडी कशी ठेवणार तुम्ही, स्ट्रेट ठेवणार, कधी कधी रोड इकडे तिकडे फिरलेली असते, तर जिकडे जायचं ना एकदम थोडं फिरवायचं, जसं आपण सरळ जाताना थोडं फिरवतो ना, थोडं लेफ्ट थोडं राईट तसंच फिरायचं, रिवर्स जायचं म्हणून गर 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 कुठं पण नाही फिरायचं, पहिले लक्ष द्या गाडी कुठं चालली आपली, लेफ्टला चालली तर राईटला घ्यायची, तर किती फिरवणार एकदम थोडं, जसं आपण सरळ जायला फिरवतो ना थोडं इकडं थोडं इकडं, तसंच लेफ्टला जाताना तसंच थोडं थोडं लेफ्टला घेणार, थोडं लेफ्टला, राईटला गाडी घ्यायची तर थोडंच राईटला घेणार, ओके, याच्यामध्ये एक्सिलेटर द्यायची गरज नाही, फक्त क्लच सोडून पण होऊ शकतं आपलं काम, कळलं, घेतला रिवर्स गिअर क्लच दाबलाय कळलं ना, जर तुम्ही राईटला गाडी फिरवली अशी आता एकदा ट्राय करा, क्लच सोडून बघा गाडी कुठे चालली, कुठे चालली, बघितलं कुठं तुम्ही, कुठं बघितलं, असं बघितलंच नाही तुम्ही कुठं, कळलं, रिवर्स घेताना सगळे आपण चला ते एवढा वेळ तुम्हाला गाडी कुठं फिरवलं कसं जाईल हे शिकवलं, पण रिवर्स घेताना आपल्याला बघायचं कुठं हे कसं कळणार तुम्हाला, काचेत बघा, काचेत तर बघणारच आपण, पण कसं बघणार, राईट साइड, तुम्हाला जर लेफ्टला गाडी पार्क करायची तुम्ही राईटलाच बघणार का, नाही ना, लेफ्टला बघायची, लेफ्टला पण राईटला पार्क करायचे तुम्ही लेफ्टला बघणार का, राईटला पार्क करणार तर लेफ्टला बघणार का तुम्ही, हा की नाही, लेफ्ट साईडला गाडी जाणार तर मग लेफ्ट साईडला, ज्या साईडला आपण तिकडे पार्क करायची आपल्याला राईटला गाडी, राईटला, हा मग कुठं बघणार तुम्ही, लेफ्टला नाही ना, राईटलाच बघणार, राईटला बघ, मग लेफ्ट काय कामाचे, दोन्ही आरसे, रिवर्स घेताना आपल्याला अशी गाडी जेव्हा घ्यायची असते ना दोन्ही आरसे बघायचे असतात, फक्त जिथं आपल्याला गाडी पार्क करायची आहे म्हणजे एकदा लेफ्टची गरजच नाही आपल्याला, तेव्हा राईटला फिरवायचं, पार्किंग असते ना एकदम लेफ्ट साईडलाच पार्किंग, त्या टायमाला आपल्याला राईट फुल फिरून घ्यायचं आहे, मग राईटलाच बघायचं, लेफ्टची गरज नाही, तर आपण स्ट्रेट जातो ना असं मागे दोन्ही साईडला, इथे एकदा बघायचं तिकडे एकदा, मग थोडी घ्यायची, मग इथे पण बघायचं, इथं तुम्हाला लेफ्ट राईट दाखवत आहे, मग आपल्या मागे गाडी असली तर ती कुठं जाईल, ती पण पाहिजे ना आपल्याला मागची गाडी, मग इथं बघायचं सेंटर मध्ये, कळलं, लेफ्टला बघायचं राईटला बघायचं मग सेंटर मध्ये परगायचं, कळलं, आपण येतोय मागे कंटिन्यू, आपण इथं समोर बघून तुम्ही रिवर्स गिअर कसं घेऊ शकता, समोर बघून नाही, नाही ना, मग मागे जायचंय तर मागेच बघायचं, समोरची गरजच नाही आपल्याला, कळलं, टोटल लक्ष आपलं मागेच पाहिजे आणि एकदम शार्प लक्ष पाहिजे, लाईनच्या जवळ चालली लांब चालली, फुटपाथची फुटपाथ दिसते ना जवळ चाललोय आपण, फुटपाथच्या लांब चाललोय, जवळ घ्यायचं तर कुठं फिरवणार, जवळ घ्यायचं म्हणलं, फुटपाथ कुठल्या साईडला आहे, ह्या साईडला आहे, या नाही कुठल्या साईडला आहे, लेफ्ट साईड, लेफ्ट साईडला आहे, मग कुठं फिरवणार गाडी तुम्ही, लेफ्ट साईड, फुटपाथच्या जवळ चालली तर लेफ्ट साईडला फिरवणार, जवळ चालली तर लेफ्टलाच फिरवणार, नाही
कुठं फिरवणार? राईटला. राईटला फिरवणार, कळलं? जर फुटपाथच्या लांब चालली तर जवळ घ्यायला लेफ्टला फिरवणार. ज्या साईडला तुम्हाला गाडी घ्यायची त्या साईडला फिरवणार, पण एकदम स्लो स्लो. आणि बघत राहायचं किती गरज आहे आम्हाला. थोडीच गरज होती, तुम्ही जास्त फिरवलं तर फुटपाथवर गाडी भेटेल ना आपली. कळलं? समजलं? घ्या आता रिवर्स गिअर घेतला घेतला ना. आता दिसतंय तुम्हाला फुटपाथ? दिसतंय दिसतंय. लांब आहे की जवळ आहे फुटपाथवरनं तुमची गाडी? जरा लांब आहे. लांब आहे ना. चला सोडा क्लच. आता काय करायचं तुम्हाला, जवळ घ्यायची की लांब घ्यायची गाडी? जरा जवळ घ्यायची आपल्याला. जवळ घ्यायची. मग कुठं फिरवणार? कुठल्या साईडला फिरवणार जवळ घ्यायची तर? इकडे ह्या साईडला. कशाला? जवळ घ्यायची ना तुम्हाला. लेफ्ट साईडला. मग ज्या साईडला गाडी आहे त्या साईडला फिरवणार ना. फिरा मग लेफ्ट साईडला. बस थोडंच एकदम सरळ करा गाडी. घ्या सरळ ठेवा. दाबा बरं. क्लच दाबायचं फक्त. क्लच ब्रेक नाही. क्लच दाबा पहिले सगळा. रिवर्स घेताना पहिले क्लच दाबायचा. जर गाडी स्पीड मध्ये गेली तर कुठं इकडे तिकडे जाणार ना. रिवर्स कधी पण स्लो जायला पाहिजे. आपण फक्त क्लच सोडायचा आणि क्लचच दाबायचा. एक्सिलेटरची गरजच नाही. सोडा क्लच. इथं पण बघायचं. जवळ पाहिजे ना, तिकडे जवळ जायचं ना आपल्याला फुटपाथच्या. घ्या जवळ. जवळ कशी घेणार? कुठं फिरवणार जवळ घ्यायला? असं एवढं नाही फिरायचं. सरळ करा गाडी थोडी. बस एवढं फिरायचं फक्त. आता बघा चालली गाडी जवळ तिकडं. चालली ना. अजून या. जाऊ द्या. आता काय करणार तुम्ही? बस झालं, एवढं जवळ जायचं होतं. आता काय करणार गाडी? सरळ करा. सरळ करा मग. बस आपण आता माहिती आहे ना रिवर्स जाताना पण सरळच जायचं. चला घ्या रिवर्स. सडकला हळूहळू. चला येऊ द्या. घ्या क्लच परत. सोडा क्लच. तिकडे पण बघायचं. काय सांगितलेलं? एकदा इकडं सोडा क्लच. कुठे चालली गाडी? सरळ चालली ना. सडक क्लच. जेवढा क्लच सोडणार ना तुम्ही गाडी तेवढीच मागे जाईल. कळलं? क्लच दाबा आणि ब्रेक घ्या. समजलं ना. चला एकदा आता तुम्ही घ्या. घ्या आता तुम्ही पुढे. पुढे जायला रिवर्स गिअर पाहिजे. पुढे जायला रिवर्स म्हणून फर्स्ट गिअर. घ्या फर्स्ट गिअर मग. चला सडक क्लच. घेतलं रिवर्स गिअर. चला कुठल्या साईडला चालली गाडी? बाहेर चालली ना. आत घ्या. कशी घेणार? जास्त नाही जायचं. सरळ करून घ्यायचं लगेच. सरळ सडकला शाळ. तिकडे पण बघायची गरज आहे. सडक क्लच. क्लच जावा. ब्रेक घ्या. समजलं? चला.